नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि सध्या मी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे अमेरिकेतली नर्सरी. म्हणजे मागे तुम्ही फुलांचा सडा बघू शकता, तर चला आज बघूया अमेरिकेतली नर्सरी. आणि आपण सध्या या फुलांवरून सुरुवात करूया. वाव, किती छान आहेत ना, एकदम क्यूट. ही फुलं पण छानच वाटतात. आपला गेंदू आलाय, येलो कलरचा आहे. याच्यामध्ये पण बघा किती व्हेरिएशन आहे. इकडे पण काही फुलं आहेत, याने ऑलरेडी कुंड्यामध्ये ठेवली खालती. आणि ही वरची आहेत नाही, छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये बघा अशा प्रकारचे कुंड्या आहेत. वाव, चला तर पलीकडे जाऊया. आउटडोर सन आणि वरती टांगण्याच्या कुंड्या आहेत अशा. बघा ही फुलं पण भरपूर क्यूट आहे. ऑर्थो हा मोठा ब्रँड वाटतो इकडे. बघा छोटी छोटी ब्लू कलरची आहेत. आउटडोर सन, हे बाहेरच ठेवायचे घरामध्ये नाही. आता आपण या इकडे येऊ. इकडे तर एकदम कलरफुल आहेत. जास्वंदीच्या फुलांची आठवण झाली. बघा आउटडोर पार्ट सन, थोडीफार उन्हात ठेवायचे. आता परत आउटडोर सनची आली आहे. सिक्स अवर फॉर मोअर सन स्पेसिफिकली लिहिलेलं आहे. आणि बघा ही वरती कुंड्या बघा कशा टांगून ठेवल्या. आउटडोर शेड, कोणतरी दिनेशला हाक मारत आहे. सनफ्लॉवर्स, मला नावं नाही माहिती, त्याच्यावरती नावं लिहिलेली असतील. बघा झिनिया आहे, मेरीगोल्ड, विंका, कंटेनर, रेज बेड, सॉइल इन ग्राउंड, पण सगळी विंकाच आहेत. आउटडोर सन. आणि इकडे आहेत परत ही आउटडोर सनचे फ्लो. सुंदर आहेत एकदम.
बरंच व्हेरिएशन आहे आणि अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्या पण दाखवतो तुम्हाला. छोटी छोटी कसली तरी फळं आहेत, श्रब आहे ते, पण क्यूट वाटतात. Succulents. मला काय एवढं कळत नाही गार्डनिंग बद्दल, पण बघायला तरी छान वाटत, नो डाऊट. सकलन कॅक्टी लो वॉटर लो मेंटेनन्स, म्हणजे बहिणीकडे पण एक बरीच आहेत लो मेंटेनन्सवाले. सगळे कॅक्टस आहेत. पक्षी पण आहे तिकडे, असे लाकडं पण आहेत. हा बघा, हा कॅक्टस बघा, वाव, हे बघा, हे किती क्यूट आहेत बघा. क्यूट कॅक्टस. कुणाला नाव माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि पॉटिंग मिक्स, इकडे सगळं कंटेनर सॉइल, पाईप्स आहेत इकडे, रेज बेड आहेत. ऑर्गॅनिक प्लस पाम कॅक्टस सिट्रस ऑर्गॅनिक, हे बघा अशा प्रकारचा बनवतो. पौष्टिक माती म्हणू शकता तुम्ही. भरपूर आहे इकडे. आणि त्याच्याशिवाय इकडे हे सगळे स्मार्ट प्लांट्स आहेत. हे थोडे ड्राय वाटतात, ही फुलं पण बघा जरा सुकल्यासारखी वाटतात. तरी रातखेड्याचा आवाज येतो याच्यामध्ये. परत इथे कॅक्टस आहे, ते फुल मस्त वाटत, मोठं आहे एकदम. सगळे विटा वगैरे आहेत वेगवेगळ्या कलरच्या, तर बघा तुम्हाला. इकडे थोडे अजून निवडुंग आहेत आपले कॅक्टस श्रब्स. टेबल्स आहेत इकडे, चला मागे जाऊया. आता वेसिलाइट, हार्ट कॅपर्स,
अशिवाय इकडे दगड पण मिळतात वाटतं बघा. रिव्हर रॉक्स हा मस्त बिझनेस वाटतोय रिव्हर रॉक्सचा. $10 आणि इकडे मागे रेड मल्च बरच काय काय. इकडे सगळ्या लाकडाच्या शीट्स आहेत एंड पर्यंत तिकडे, आणि इकडे पण सगळे सॉइलच्याच गोष्टी आहेत, वेगळ्या प्रकारच्या सॉइल आहेत. आता जरा डायरेक्ट आपण तिकडे जाऊया, तिकडे बरंच आहे प्लांट ॲक्सेसरीज, डेकोरेटिव्ह फेन्सिंग, एजिंग, जसं की बारबेक्यू आहे तिकडे, क्लोरो निएटिंग लिक्विड आहे. बापरे इकडे पण बरंचसं सामान आहे. रबर बेड इकडे पण ग्रास सीड आहेत, ॲक्च्युली बऱ्याचशा ग्रास पॅच रिपेअर, ग्रास थिकनर, जनरल पर्पज, म्हणजे गार्डनिंगसाठी जे जे साहित्य लागतं ते सगळं इथे अवेलेबल आहे. पाईप आहेत पाणी देण्यासाठी, आणि इकडे कुंड्या आणि बार्बेक्यूज आहेत सगळे. सगळे इकडे बोनी प्लांट्स आहेत, पेपर, आता पुढे टोमॅटो पण आहे. ओरिगानो जर्मन थाइम रोजमेरी ग्रीक ओरिगानो रेड बेल स्वीट पेपर हेरिलूम हॉट पेपर जेलीपेनो हॉट पेपर इकडे आहेत. पॅटिओ बुश गोलियत हायब्रिड टोमॅटो ऑर्गॅनिक विगोरा इकडे पण सगळी टोमॅटोची झाड आहेत. हेरिलूम स्क्वॅश मिरच्या कुंबर ग्रीन ग्रिलर झुकिनी
why grow organic vegetables? Husky, cherry, red. आय होप तुम्हाला हा अमेरिकेतील नर्सरीचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.